लहान वयातच त्यांनी त्यांच्या घराच्या भिंतींवर व्यंगचित्रे आणि स्केचेस काढायला सुरुवात केली, जोपर्यंत त्यांच्या आईने त्यांना ड्रॉइंग बुक आणून दिली नाही. लहानपणापासूनच कलेची आवड असलेल्या त्यांनी आपला प्रवास चालूच ठेवला, जो पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण इथपर्यंत थांबला नाही तर स्पेनचे राजा जुआन कार्लोस यांनी क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ इसाबेल द कॅथलिक या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना सन्मानित केले. दुर्लक्षित झालेल्या कलेचे मापदंड किती दूर जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारिओ मिरांडा. बिंदू प्रस्तुत गोष्ट एका कलाकाराची मध्ये आज आपण एका व्यंगचित्रकार म्हणजेच मारिओ मिरांडा यांची माहिती घेणार आहोत. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणेच मारिओ मिरांडा यांना लहानपणापासूनच कलेची खूप आवड होती. वयाच्या 10व्या वर्षापासूनच त्यांनी आजूबाजूचे जीवन रेखाटले होते. त्यांनी केलेल्या व्यंगचित्रांनी गोव्याच्या खेडेगावातील जीवनाचे वर्णन ही थीम आजही प्रसिद्ध आहे. मारिओ मिरांडा हे मूळचे दमण, तेव्हाचे पोर्तुगीज आणि भारतातील गोवा येथील होते. त्यांनी सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल बँगलोर येथून शिक्षण घेतले, नंतर बी ए हे सेंट झेवियर्स कॉलेज मुंबईमधून पूर्ण केले. त्यानंतर पालकांच्या सांगण्यावरून त्यांनी आर्किटेक्चरला प्रवेश घेतला खरा, पण तिथे त्यांचे मन काही रमत नव्हते. 1949 मध्ये त्यांनी त्यांच्या खाजगी डायरीमध्ये लोकांचे स्केचेस काढायला सुरुवात केली. पुढे त्यांनी करिअरची सुरुवात ही जाहिरात स्टुडिओमध्ये केली. तिथे त्यांनी 4 वर्षही पूर्ण वेळ काम केले. पहिला व्यंगचित्रकार म्हणून ब्रेक मिळाला तो इलस्ट्रेटेड द वीकली ऑफ इंडिया मधून. त्यानंतर त्यांनी लेमन वॉटर अँड मिस फेनेस्को यांसारखी त्यांची निर्मिती ही फेमिना, इकॉनॉमिक टाइम्स अँड द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मध्ये नियमितपणे दिसून आली. मारिओ यांनी कॅलिस्टो गुलंबेकियन फाउंडेशनचे अनुदानही जिंकले, त्यामुळे त्यांना पोर्तुगालमध्ये वर्षभर वास्तव्य करून क्षितिजे विस्तृत करता आली. त्यानंतर ते लंडनला गेले आणि तिथे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी आणि TV वरील अॅनिमेशनसाठी त्यांनी कामही केले. तिथे त्यांची 5 वर्षात व्यंगचित्रही मॅड, लिलीपूट आणि पंच यांसारख्या मासिकांमध्ये प्रकाशित झाली. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात परतले. त्यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाने सुरुवातीलाच ऑफर केलेली नोकरी जी तेव्हा त्यांनी नाकारली होती तीच परत एकदा करण्याची ऑफर त्यांना देण्यात आली. तिथे त्यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासोबत काम केले. मारिओ मिरांडा यांना जीवनातला मोठा ब्रेक 1974 मध्ये मिळाला, जेव्हा युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला गेले व त्यामुळे ते त्यांच्या कलेचा प्रचार करू शकले आणि युनायटेड स्टेट्समधील इतर व्यंगचित्रकारांसोबत त्यांना संवाद साधता आला. चार्ल्स एम्ससोबत काम करण्याची संधी देखील त्यांना मिळाली. मारिओ यांनी फक्त युनायटेड स्टेट्स नव्हे तर जपान, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फ्रान्स, युगोस्लाविया आणि पोर्तुगल यांसह 2200 अधिक देशांमध्ये सोलो प्रदर्शन भरवले. त्यांची व्यंगचित्रे अनेकदा लिंगवादी स्टिरिओटाईपमध्ये गुंतलेली असायची. स्त्रिया ह्या वक्र आणि फुगलेल्या डोळ्यांसह रेखाटल्या जायची. ते सर्वत्र लोकांचे निरीक्षण करायचे, उदाहरणार्थ जसे की भोजनालय, विवाह सोहळे, बस स्टॉप, पोस्ट ऑफिस. तथापि राजकीय व्यंगचित्र काढण्यापासून ते नेहमीच दूर राहिले. कार्टुनिंग व्यतिरिक्त 90च्या दशकात कॅफे मॉन्डेरेगरचे ऋषी यांसेगाडी यांनी 2 विरुद्ध भिंतींवर कार्टून काढण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही भिंतींवर वेगवेगळ्या थीम रेखाटल्या. एक भिंत मुंबईतल्या जीवनावर आधारित आहे तर दुसऱ्या भिंतीवर कॅफेमधील वातावरण दर्शवले आहे. त्यांना मॉरिशस आणि स्पेन यांसारख्या देशांमध्ये त्यांच्या स्थानिक संस्कृतीचे चित्र काढण्यासाठी आमंत्रित केले होते. गेल्या काही वर्षात त्यांनी लाईफ इट ऑफ, गोवा विथ लव आणि जर्मनी इन विंटर टाइम यांसह अनेक पुस्तके प्रकाशित केली. स्वतःच्या पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी काही मुलांच्या पुस्तकांचे चित्रण सुद्धा केले आहे. इंडिया बुक हाऊस मुंबई यांच्या इको छपाई अंतर्गत त्यांनी 1970च्या दशकात MSB TPR द्वारे बालभारती पाठ्यपुस्तकांचे चित्रण देखील केले. त्यांना प्रवास करायला आणि संगीत ऐकायला खूप आवडायचे. वॉटर कलर्सचे वेगवेगळे प्रयोग करायचे व सेवानिवृत्तीनंतर
गोव्यातील त्यांच्या सुरुवातीच्या आठवणी लिहिण्याची त्यांची जी महत्वाकांक्षा होती या दोन्ही त्यांना पूर्ण करता आल्या नाही. कारण 11 डिसेंबर 2011 रोजी लुटोलीम येथील त्यांच्या घरी नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला. गोवा विधानसभेने 2012 त्यांच्याबद्दल एक श्रद्धांजली संदर्भ लिहिला आणि 2013 मुंबईतील एका रोड जंक्शनला नाव देण्यात आले. गुगलने त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त डुडलद्वारे त्यांचा गौरव केला. रेनियर यांच्या मते मारिओने सर्वात लोकप्रिय शैली ही क्रिस क्रॉसिंग परस्पर संबंध अतिशय सपाट होती. त्यामध्ये त्यांच्या कामात त्यांना तेच जास्त आवडले. त्यामध्ये कोण कोणाला माहीत आहे, कोण कोण पाहत आहे, कोण कोणावर नाराज आहे, कोण कोणावर मोहित आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय व्यंगचित्रकार आणि उत्कृष्ट कलाकार विजय एन सेठ असे म्हणतात की मारिओने अशी पात्रे तयार केली की ज्यांना त्यांच्या दैनंदिन प्रेक्षकांना द्वेषाशिवाय हसण्याचा कोटा दिला.